हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99 22 51 1008। मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध। कोल्हापुरात होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। हा कार्यक्रम प्रशासकीय नाही तर पक्ष पातळीवर होत आहे। शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी व युवकांशी संबंधित 6 प्रश्न विचारायचे आहेत। आम्ही मोर्चा काढत नाही, आंदोलन करत नाही आणि आम्ही काळे झेंडे देखील दाखवणार नाही, तरी देखील आम्हाला परवानगी दिलेली नाही। गुन्हे दाखल करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत। नोटिसा दिल्या असल्या तरी कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचे लोक येणार। कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नांची उत्तर द्या आणि मग शासन आपल्या दारी कार्यक्रम करा, असे ठाकरे गट जिल्हा अध्यक्ष विजय देवणे यांनी बजावले। पाहूया पुढे ते काय म्हणतात। आंदोलन जे आहे ते करणार, काय प्रश्न नेमके जे आहेत या शासन आपल्या दारी उपक्रमात मांडणार? कोल्हापुरामध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी प्रशासनानं आयोजित केलेला आहे। शासन आपल्या दारी शासनाच्या योजना, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, कामगार असेल, विद्यार्थी, हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक भास केला जातो आहे। पण आमचं स्पष्ट मत आहे की हा कार्य प्रशासकीय पातळीवर न होता हा पक्षीय पातळीवर होत आहे आणि पक्षाच्या पातळीवर हा कार्यक्रम राबवणं यासाठी प्रशासनाचे जवळजवळ 10 कोटी रुपये खर्च केले गेलेले आहेत। माझ्या अंदाजानं एसटीच्या ज्या गाड्या दिलेल्या आहेत त्या गाड्यांचं भाडं जवळजवळ 2 कोटीच्या आसपास आहे। मग इतके पैसे कशासाठी, एवढा पैसा सरकारचा कशासाठी खर्च करायचा, याबद्दल आम्ही या अगोदरही प्रशासनाला विचारलेला आहे। पण त्याही पद्धतीनं परत हा कार्यक्रम आयोजित केलेला असताना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख यांना आम्ही पत्र दिलं की या कार्यक्रमामध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला आणि विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नावर आम्हाला या संबंधित काही प्रश्न, 6 प्रश्न या कोल्हापूरचे आम्हाला विचारायचे आहेत आणि आम्हाला प्रश्न मांडायला परवानगी द्या। आम्ही आंदोलन करत नाही, आम्ही मोर्चा काढत नाही, आम्ही काळे झेंडे दाखवत नाही आहे, आम्ही कोणत्याही प्रकारचं आंदोलन करत नाही, जेलभरो आंदोलन करत नाही, काहीही करत नाही। तरी जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला परवानगी न येता आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाच्या वर, जर का आपण मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे याच्याबद्दल जर आपण जर कुठला कार्यक्रम म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार जर केला तर आपल्यावर गुन्हे दाखल केले जाईल अशा पद्धतीच्या नोटिसा आम्हाला दिलेल्या आहेत। या जरी नोटिसा दिलेल्या असल्या तरी आमचं स्पष्ट मत आहे की त्या कार्यक्रमाच्या स्थळावर कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत आणि एक प्रकारची ही दडपशाही आहे। ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री येतात, मुख्यमंत्री कोण असतात? मुख्यमंत्री हे जनतेचे प्रतिनिधी असतात, म्हणून मुख्यमंत्र्यांनी समोर या येणाऱ्या सर्व कोल्हापूरच्या जनतेच्या समोर कोल्हापूरचे प्रश्न सोडावे। कोल्हापुरामध्ये 50,000 प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलं पण लोकांना मिळत नाही आहे। कोल्हापुरामध्ये खताचा काळा बाजार होतो याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आहे। छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं कोल्हापुरामध्ये येऊन आपला विचार सांगायचा, छत्रपती शाहू महाराजांचं जन्मस्थळचं काम अपुरं आहे। कोल्हापूरच्या पिण्याच्या पाण्यावर महिलांना पाणी मिळत नाही आहे आणि म्हणून आज कोल्हापूरला थेट पाईपलाईन न मिळतं, हे प्रश्न, या प्रश्नांचे पहिल्यांदा उत्तर द्या आणि मग शासनाद्वारे आपला कार्यक्रम करा अशी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे।